आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं एवढ्या वेळ कुठे गेली होतीस तू? एवढं टेन्शन आलं आम्हाला. सुंदरी कुठे होतीस तू? एवढा का वेळ लागला ग? म्हणजे सगळं ओके आहे ना? मला एक महत्वाचा निर्णय घ्यायचा होता, त्याच्यासाठी मला एकांत हवा होता, म्हणून गेले होते. निर्णय? आपण उद्याच हे घर सोडतो. उद्या? काय बोलतेस तू सुंदरी? आणि असं काय कोसळलंय का उद्याच्या उद्या घर सोडायचंय? आदित्य तर म्हणत होता की 45 दिवस मिळतात सरकारकडनं आपल्याला. अरे तिला जरा बसू तर द्या, लगेच आलेल्या प्रश्नांचा काय भडीमार सुरू केलाय तुम्ही. आई आपण नवीन घर घेणार? केवढं मोठं आहे ग ते? खूप मोठं आहे बाळ, आणि तिथं बरीच माणसं आहेत. तुला खेळायला पण खूप मोठी जागा आहे. सुंदरी बघ, सावीच जाऊ दे. आम्हाला सांग कुठे चाललोय आपण. आदित्य काय झालं, कसली चर्चा चालली आहे एवढी? सुंदरीलाच विचारा. सरू काय झालंय अग? आजी आईनी ना नवीन घर घेतलं. कुठं? कधी? आणि आम्हाला तर काय सांगितलं नाही. अग सांगते नव्हती. आता आपल्या सगळ्यांचा विचार करूनच तिनं काहीतरी ठरवलं असेल ना, आणि आपल्या भल्यासाठीच ती विचार करणार. मग डोळं मिटून तिच्या माग जायला काय हरकत आहे? हे बघ, आता ती जिथं म्हणते नव तिथं हे घर सोडल्यावर जायला काय बी हरकत नाही. काय सरू? बरोबर आहे. सावी तू आज जा आणि तुझी सगळी खेळणी वगैरे भर, आपल्याला लगेच निघायचं. हो जा, तुझी पॅकिंग कर. सांगशील का सुंदरी कुठे आणि कधी घेतलंयस घर? मी घर विकत घेतलेलं नाही आणि भाड्याने घेतलेलं नाही. म्हणजे तुला कोणी फ्री मध्ये देतय घर असं आहे का काही? तसही नाही. अग सरे मग काय, म्हणजे फ्री मध्ये नाही, भाड्यानं पण नाहीये, विकत पण नाही, म्हणजे काय प्रकरण काय? खर तर मला याही गोष्टीची कल्पना नाहीये की आपण जिथे चाललोय तिथे आपल्याला राहायला जागा मिळेल की नाही. आणि जरी गेलो तरी आपण कुठल्या नात्याने तिथे राहणार आहोत मला याची कल्पना नाही अजून. सुंदरी तू बरी आहेस ना? वेळी झाली आहेस का? तू काय बोलतेस तुला कळतंय? तुला असं म्हणायचंय की उद्या आपण एका घरात जायचंय, त्या घरात गेल्यावर आपल्याला कळेल त्या घरात आपल्याला राहायला मिळणार आहे की नाही मिळणार आहे, आणि त्यासाठी आपण हे घर सोडायचं. सुंदरी हे काय डोक्यात खूळ घालून घेतलंयस तू? घर सोडायचंय ना सोडूयात घर, काहीच प्रॉब्लेम नाही. पण असं दुसऱ्याच्या दयेवर जगण्यापेक्षा आदित्यने जिथे सोय केली पुण्याला तिथे जाऊन राहूयात ना आपण. सरळच आहे, आणि ती सोय माझ्या कॉन्टॅक्टने मॅनेज झालेली आहे, ते आपल्याला द्यायला तयार झालेत, आपण सगळे राहू शकतो, त्यात मला नोकरी मिळते तिकडे. असं नाहीये की तिकडे जायचं आणि भिका मागायच्या, आम्हाला घरात राहून द्या. एक मिनिट सुंदरी तू एवढी घाई का करतेस घर सोडण्याची? तुला माहिती आहे ना घर सोडायला 45 दिवसांची मुदत असते नियमाप्रमाणे, मग एवढं टेन्शन का घेतेस घर सोडायचं? तेच म्हणतोय मी. हे बघा मला माहिती आपल्याकडे मुदत आहे, आपण इथे अजूनही राहू शकतो, पण जोवर मी एका पदावर होते, मी जोवर इथल्या लोकांची सेवा करत होते, तोवर मी या घरात राहणं ठीक होत, म्हणजे आपण सगळ्यांनीच या घरात राहणं ठीक होत. पण आता मी कुठल्याही पदावरती नाहीये, त्यामुळे मी म्हणते की आपण घर सोडूया. एक मिनिट, एवढा महत्वाचा निर्णय तू एकटीनेच कसा घेतला? आधीची गोष्ट वेगळी होती, तेव्हा तू कलेक्टर होती, आता तू नाहीयेस. सो आता गोष्टी बदलल्या. आणि मी जेव्हा म्हटलं की आपण पुण्याला जाऊया, माझ्या ओळखीने जागा मिळाली आहे, नोकरी मिळते, सगळं मॅनेज होत आहे, तू नाही म्हणाली. मग ठीक आहे,
आता मलाही तुझा निर्णय मान्य नाही. तोपर्यंत आम्हाला कळत नाही की तू कुठे घेऊन चालली आहे, तिकडे कशी व्यवस्था आहे, तिकडे काय होणार आहे, कसं होणार आहे. तोपर्यंत मी, साबी आणि आई तिकडे येणार नाही. अरे पण आदित्य, आपण ओळखीच्या माणसाकडेच चाललोय आणि व्यवस्थेचं तिथे गेल्यानंतर बघू. आणि सिक्युरिटीचं काय? ती कशाला? हिला कळतंय का ही काय बोलते? तुम्हाला सगळ्यांना कळतंय का? या मॅडमला जरा कोणीतरी समजवा. मॅडम, आपण जो जाहीर राजीनामा दिलाय ना, तो टीव्हीवर बसून सगळ्यांनी बघितलाय. आपल्याला जो माज होता, जी अकड होती, कलेक्टर असण्याचा माज होता ना, तो त्या माझा पायी. या शहरात आपण अनेक शत्रू निर्माण करून ठेवलेत आणि प्रत्येक जण वाट बघतोय कधी तुमच्यावर सूड उगवायला मिळतोय. आणि तुमच्यावर सूड उगवायचं म्हणजे या फॅमिली मधल्या प्रत्येक माणसावर सूड उगवायचा. सगळ्यात जास्त डेंजर कोणाला माहितीये? सगळ्यात मोठा धोका साबीन आहे. मी असं होऊन देणार नाही. स्वतः ती करते साबित्य. नाही सरू, ह्या वेळेला आदित्य बरोबर बोलतोय. धोका तर हायच आहे ना ग. अगं पण तुला कळतंय का, मी नोकरी सोडलीय म्हणून अख्खं पोलीस प्रशासन घरात बसले का? नाही ना, ते काहीतरी करतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहेब, ती तर आता जिवंत नाहीये. आणि मला नाही वाटत तिच्या एवढं कुणी ताकदवान आहे. आणि जसे शत्रू आहेत ना, तसे हितचिंतकही आहेत. त्यामुळे मला नाही वाटत काही धोका आहे. उगीच नेगेटिव्हली विचार करून तुम्ही प्लीज प्लीज हे घर सोडायचं नाही म्हणू नका. प्लीज ऐका माझा. अरे काय बोलते, नेगेटिव्हली काय नेगेटिव्ह विचार आहे? आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार करणं हा नेगेटिव्ह विचार आहे का? तुम्ही सांगा मला. मूर्खासारखी भांडायला लागलाय. आता मी काय सांगते आणि काय बोलते ते नीट ऐका. पण मामी ते चुप. आता मला सगळ्यांनी हे सांगा, इथं आलो आपण ते कुणामुळे आलो? इथं आल्यानंतर हे ऐश्वर्य सुख कुणामुळे भोगतोय?